हेलो फ्रेंड्स, उर्मिलाज किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। नवरात्र सुरू झालेले आहेत आणि या 9 दिवसांमध्ये आपल्याला खाण्यासाठी अतिशय पौष्टिक अशी ही राजगिऱ्याची खीर मी आज तुमच्यासाठी बनवलेली आहे। 25 माणसांना पुरेल एवढी राजगिरा खीर आज मी बनवलेली आहे। भरपूर ड्राई फ्रूट्स, वेलची, जायफळ युक्त अतिशय पौष्टिक असा हा राजगिरा, जो शक्तिवर्धक बलवर्धक तर आहेच आणि खायलाही पौष्टिक आहे। यासाठी लागणाऱ्या लाह्या या सुद्धा आपण आज घरच्या घरीच फुलवणार आहोत। अगदी पटकन होणारा असा हा पदार्थ नक्की बनवा। 25 माणसांसाठी राजगिरा खीर बनवण्यासाठी या ठिकाणी मी हा राजगिरा घेतलेला आहे, 1/2 किलो राजगिरा घेतलेला आहे। स्वच्छ आहे अतिशय। आणि दुसरीकडे इथे कढई तापत ठेवलेली आहे। आपण जाड गुळाची कढई घ्यायची आणि कढई अगदी कडक कशी तापवायची आहे, त्याशिवाय आपल्या लाह्या पुरणार नाहीत। तर लाह्या फुलवणं अतिशय सोपी गोष्ट आहे। मी गॅस आता थोडासा बारीक करते आणि अगदी थोड्याशा एवढ्या मुठभरच याच्यात आपल्याला लाह्या टाकायचेत। आणि मी एक कागदाचा असा बोळा केलेला आहे, त्याने याला अगदी अलगद असं फिरवायचंय, ज्यामुळे आपल्या लाह्या सटसट फुलतील। पाहू शकता अगदी काही सेकंदातच आपल्या सगळ्या लाह्या फुलून तयार झालेल्या आहे। या मी एका ताटात काढून घेते। अशाच पद्धतीनं मी सर्व लाह्या फुलवून तयार करून घेते। आपल्याला हात पटपट चालवायचा आहे, ज्यामुळे या लाह्या पटपट फुलतील। एका सेकंदात तर लाह्या फुलायला सुरू झालेल्या आहेत। पाहू शकता कढई थोडीशी मोठी घ्यायची आहे, ज्यामुळे आपल्या लाह्या बाहेर उडणार नाहीत। तयार झालेल्या आहेत, काढून घेते। पहा, पूर्ण एक परात भरून 1/2 किलो राजगिऱ्याच्या लाह्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत। आणि याची 25 माणसांसाठी पुरेल इतकी अतिशय चविष्ट पौष्टिक खीर आपण तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी दुसरीकडे पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे। 25 माणसांसाठी राजगिऱ्याची खीर बनवण्यासाठी आपण सुरुवातीला हा राजगिरा भाजून घेतलेला आहे। 1/2 किलो राजगिरा होता, खूप छान पद्धतीनं अगदी काही मिनिटातच भाजून झालेला आहे। आणि त्याच्यासाठी त्या राजगिऱ्याच्या आकारमानाच्या निम्म इतकं हे शेंगादाण्याचं ओबडधोबड कुटलेलं कूट आपल्याला घ्यायचंय। कूट खूप बारीक नकोय, पाहू शकता ओबडधोबड आहे, खाताना खूप छान लागतं। आणि हा 1/2 किलो गूळ, तर अशा पद्धतीनं हे साहित्य घेतलेलं आहे। आणि या पातेल्यामध्ये, स्टीलच्या पातेल्यामध्ये मी हे पाणी घेतलेलं आहे। हे पाणी आधण्यासाठी आपल्याला आता गॅसवरती गरम करायला ठेवायचंय। गॅस पेटवलेला आहे मी आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे अगोदर उकळून घ्यायचंय। हे उकळल्यानंतर आपल्याला बाकीचं साहित्य याच्यामध्ये मिसळायचं आहे। ही पाणी पूर्णपणे उकळलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात सुरुवातीला आपण ज्या 1/2 किलो फुलवलेल्या परात भर लाह्या आहेत त्या घालायच्या आहेत। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तेही घालायचं। तुम्ही पाहू शकता खिरीला उकळी आलेली आहे आणि हा गूळ मी आता बारीक केलेला आहे। 1/2 किलो खिरीसाठी मी हा 1/2 किलो गूळ घेतलेला आहे। गोडीनुसार, तुमच्या आवडीनुसार या गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त। तुम्ही पाहू शकता खिरीला आपल्या छान उकळी आलेली आहे आणि रंगही छान आलेला आहे, तिचा दाटसरपणा हा वाढतोय। तर आपल्याला याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। मी काजू बदाम बारीक केलेले आहेत ते घातलेले आहेत। याशिवाय ओलं खोबरं, ज्याचे छोटे छोटे पीस केलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, हे पण मी याच्यात ऍड करणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स याच्यात घालू शकता। यानंतर 1 चमचाभर मी विलायची आणि जायफळ यांची पावडर केलेली आहे, ही याच्यामध्ये घालणार आहे, ज्यामुळे आपल्या खिरीला खूप छान स्वाद येईल। तर अशा पद्धती राजगिरा किती पौष्टिक आहे हे सांगायला नकोच। तर असा हा उपवासाचा पदार्थ पटकन बनणारा नक्की ट्राय करा। आणि उर्मिलाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। 5 मिनिटं आपण आणखी हे ड्रायफ्रुट्स शिजेपर्यंत खीर अशीच ठेवणार आहोत। खीर आपली शिजून पूर्णपणे तयार आहे, तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते। बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे आणि ही थंड झाल्यावर आणखीही खूप घट्ट होते, त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही। खूप पातळ राहणार नाही थंड झाल्यावरती। मी हिला आता छानपैकी सर्व्ह करते। तर तयार आहे आपली ही वेलची जायफळ युक्त, ज्यात आपण ओलं खोबरं घातलेलं आहे, ड्रायफ्रुट्स आहेत भरपूर, खायला पौष्टिक आणि टेस्टी अशी ही राजगिरा खीर, जिची आता थोडंसं मी दूध घालते आणि याच्यात घालायचं आहे आपल्याला
साजूक तूप ज्याच्यामुळे या खिरीची चव आणखी वाढेल। तर अशी ही टेस्टी राजगिरा खीर नक्की ट्राय करा या नवरात्रीमध्ये। सर्वांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा। उर्मिलाज किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।